हॅलो एवरीवन, आज आपण युनिट टेस्ट 1 जे की ॲनिमल हजबंडरी या चॅप्टरवरती घेतली होती 20 मार्काची, त्याचं पेपर सोल्युशन पाहणार आहोत. त्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 3 मार्कासाठी MCQ प्रश्न होता. नंबर 1, द बेस्ट सिल्क इज प्रोड्युस्ड बाय बॉम्बिक्स मोरी. म्यूल इज आउटकम ऑफ, याचं उत्तर आहे इंटरस्पेसिफिक ब्रीडिंग. त्यानंतर तिसरा होता, बर्ड फ्लू इज कॉज्ड बाय, ऑप्शन करेक्ट आहे त्याचं व्हायरसेस. बर्ड फ्लू इज कॉज्ड बाय व्हायरसेस. देन क्वेश्चन नंबर 2 आहे, ॲन्सर इन 1 सेंटेन्स इच फॉर 3 मार्क्स. क्वेश्चन नंबर 1, एनलिस्ट फ्रेश वॉटर फिशेस. याचं उत्तर आहे कटला, सिरिनाम रेगला अँड लॅबिओ रोहिटा ह्या फ्रेश वॉटर फिशेस आहेत. दुसरा प्रश्न आहे, एनलिस्ट द स्पेसीज ऑफ हनीबीज. तर हनीबीजच्या स्पेसीज लिहायच्या आपल्याला. जे प्रमुख 4 स्पेसीज आहेत हनीबीजच्या, ॲपीज डॉर्सेटा, ॲपीज मेलिफेरा, ॲपीज फ्लोरिया आणि ॲपीज इंडिका, या हनीबीजच्या 4 स्पेसीज आहेत. व्हॉट इज MOET? तर MOET लॉंग फॉर्म लिहायचं आहे, मल्टिपल ओव्युलेशन एम्ब्रिओ ट्रान्सफर. देन क्वेश्चन नंबर 3 आहे, अटेम्प्ट एनी 5. हे 10 मार्कासाठी क्वेश्चन होता, त्याच्यामध्ये 5 आपल्याला क्वेश्चन सोडवायचे आहेत, एकूण 6 दिलेले होते. गिव द इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स ऑफ फिशरी. फिशरीचं इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स म्हणजेच की आर्थिक महत्त्व लिहायचं आहे. फिशरीचं यूज जे की फूड म्हणून किंवा व्हेरियस इंडस्ट्रीजमध्ये ॲज अ रॉ मटेरियल, पेंटिंग इंडस्ट्री किंवा सोप इंडस्ट्री, तर याच्यामध्ये त्याचा यूज लिहायचा होता. एकूण 4 करेक्ट पॉईंटला इथं 2 मार्क मिळतात. त्यानंतर दुसरा आहे, राईट नोट ऑन लॅक कल्चर. तर 4 करेक्ट पॉईंट लिहायचे होते, 0.5 मार्क फॉर इच करेक्ट पॉईंट. देन तिसरा आहे, एनलिस्ट द इंडियन अँड एक्झॉटिक ब्रीड्स ऑफ काऊ. तर काऊच्या इंडियन 3 ब्रीड्स आणि एक्झॉटिक 3 ब्रीड्स आपल्याला इथं लिहायचे होते. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 आहे, डिस्क्राईब द डिसीजेस ऑफ पोल्ट्री. पोल्ट्रीचे डिसीजेस लिहायचे आहेत, ज्यामध्ये आपण घेतलेत की व्हायरल डिसीजेस, बॅक्टेरियल डिसीजेस किंवा फंगल डिसीजेस, हे डिसीजेस इथं आपल्याला मेन्शन करायचे आहेत. क्वेश्चन नंबर 5 होता, राईट नोट ऑन सेरिकल्चर. तर सेरिकल्चर वरती शॉर्ट नोट लिहायचे, सेरिकल्चर च्या ज्या स्पेसीज आहेत किंवा सेरिकल्चरमध्ये त्याचा यूज किंवा फार्म मॅनेजमेंट, हे एकूण 4 पॉईंटमध्ये त्याचं डिस्क्रिप्शन लिहायचं आहे. क्वेश्चन नंबर 6 होता, त्याच्यामध्ये 2 डेफिनेशन विचारलेत, एक आहे पोल्ट्री आणि दुसरा ॲपिकल्चर. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 4, हे 4 मार्कासाठी आहे, अटेम्प्ट एनी 1. इथं 2 प्रश्न दिलेत पहा. पहिला क्वेश्चन दिला, डिस्क्राईब द टाईप्स ऑफ ॲनिमल ब्रीडिंग. ॲनिमल ब्रीडिंगचे टाईप्स लिहायचे, त्यामध्ये 2 मुख्य टाईप आहेत, इन ब्रीडिंग आणि आउट ब्रीडिंग. आणि त्याच्यामध्ये आउट ब्रीडिंगचे जे इतर टाईप्स आहेत ते लिहायचे आहेत, आउट क्रॉसिंग, क्रॉस ब्रीडिंग आणि इंटरस्पेसिफिक हायब्रिडायझेशन, हे आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे. आणि दुसरा क्वेश्चन होता इथं, ट्रू ऑर फॉल्स. त्यामध्ये नंबर ए, पुलोरम इज व्हायरल डिसीज. तर पुलोरम हे व्हायरल डिसीज नाही, तर पोल्ट्रीमध्ये पुलोरम हे बॅक्टेरियल डिसीज आहे, त्याच्यामुळं हे सेंटेन्स फॉल्स आहे. त्यानंतर बी आहे, सिमेन इज यूज्ड फॉर इंजेक्शन इन आर्टिफिशियल इनसेमिनेशन. दिस सेंटेन्स इज करेक्ट, हेन्स इट इज ट्रू. देन सी आहे, GH हार्मोन इज यूज्ड फॉर MOET मेथड. तर हे फॉल्स आहे, कारण की MOET जे मेथड आहे, मल्टिपल ओव्युलेशन एम्ब्रियो ट्रान्सफर, तर या मेथडमध्ये FSH हे हार्मोन यूज केलं जातं, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. डी आहे, ॲपीज फ्लोरिया इज कॉमनली कॉल्ड रॉक बी. इट इज ऑल्सो फॉल्स, बिकॉज ॲपीज फ्लोरिया इज कॉमनली कॉल्ड एज द लिटल बी, नॉट रॉक बी. देन ई, लॅबिओ इज अ मरीन फिश. इट इज ऑल्सो फॉल्स, बिकॉज लॅबिओ इज नॉट अ मरीन फिश, इट इज अ फ्रेश वॉटर फिश. थँक्यू.